आमोस 5:3 4:3 परमेश्वर पिता म्हणतो की परमेश्वर शरण जा म्हणजे तुम्ही वाचाल. बेशब्द असो गिलगलात असो कोणत्याही ठिकाणी तुम्ही जाऊ नका, कारण ती खात्रीने बंदिवासात येईल किंवा शून्यात होईल. परंतु तुम्ही परमेश्वर शरण जा म्हणजे तुम्ही वाचाल. हालेलुया. बायबल सांगते की तुम्ही परमेश्वरला शरण जा ज्याद्वारे तुम्ही वाचवले जाणार, परंतु तुम्ही इतर ठिकाणी जाऊ नका. बायबल आपल्याला हे शिकवते की मनुष्य परमेश्वरकडे वळण्याऐवजी इतर ठिकाणी भटकत आहे, इतर ठिकाणी जात आहे ज्याद्वारे त्याचा उद्धार नाही किंवा ज्याद्वारे त्याचे तारण नाही अशाच्या मागे मनुष्य लागलेला आहे. परमेश्वर पिता म्हणतो तुम्ही मला शरण या की ज्याद्वारे तुम्ही वाचाल. तुम्ही माझ्याकडे आल्याने तुम्ही वाचविले जाणार. तुम्ही गिलगलात बेथलेमात किंवा बेर्शेबास अशा कोणत्याही ठिकाणी जाऊ नका, तर तुम्ही फक्त परमेश्वर शरण जा की ज्याद्वारे तुम्ही वाचविले जाणार. बघा, माणसाला जीवनाचा मार्ग ठाऊक आहे की प्रभू येशू द्वारेच उद्धार आहे, प्रभू येशू द्वारेच तारण आहे, किंवा प्रभू येशू द्वारेच आपली बंधने तुटू शकतात, प्रभू येशू द्वारेच आपले मार्ग मोकळे होऊ शकतात. तरी सुद्धा मनुष्य परमेश्वरकडे वळण्याऐवजी माणसाकडे वस्तूंकडे किंवा जागतिक गोष्टीकडे ओढला जाते. देवाकडे येण्याऐवजी मात्र मनुष्य जगाच्या गोष्टीकडे मात्र वळत चाललेला आहे, परंतु तो प्रभू येशूकडे वळत नाही. बायबल आपल्याला काय सांगते बघा, आपण 2 राज्यामध्ये 5 अध्यायामध्ये पाहतो, त्या ठिकाणी मात्र नामान आहे. नामान जो आहे नामान एक अधिकारी मनुष्य होता. नामान एक कोळी होता, तो अरामाच्या राजाच्या हाताखाली होता आणि मात्र या नामानाने अनेकवर चढाई करून विजय प्राप्त केला होता. त्याने इस्रायलवर पण चढाई केली होती आणि इस्रायलवर पण त्याने विजय प्राप्त केला होता. परंतु नामान एक कोळी मनुष्य होता. भले तो प्रसिद्ध होता, नाव गाजलेले होते, सन्मानित होता, परंतु एक कोळी माणूस होता. जेव्हा त्याने इस्रायलावर चढाई केली होती तेव्हा त्याने एक लहान मुलगी कैदी करून आणली होती. ही मुलगी त्याने आपल्या बायकोची सेवा करायला ठेवली होती. तेव्हा या मुलीने सांगितले की माझ्या धनाची गाठ इस्रायलाच्या संदेशाशी झाली असते तर बरे झाले असते, त्याने त्याचे कोड बरे केले असते. ही गोष्ट नामानाला कळल्यानंतर मात्र त्याने आरामाच्या राजाला सांगितले. तेव्हा आरामाच्या राजाने नामानाला आणि मात्र सोने रुपये घेतले आणि मात्र एक पत्र लिहिले आणि त्या पत्रास नामानाला इस्रायलच्या राजाकडे पाठवले. जेव्हा इस्रायलच्या राजाकडे हा नामान आणि मात्र हे सर्वस्व आले आणि जेव्हा ते पत्र इस्रायलच्या राजाने वाचले तेव्हा त्याने आपले वस्त्र पाडून म्हटले, मी काही देव आहे का या नामानाला बरे करण्यासाठी? हा माझ्याशी भांडण करण्याचा काहीतरी निमित्त शोधत आहे हा आरामाचा राजा. तेव्हा मात्र इस्रायलच्या राजाने मात्र या आरामाचा पाठवलेला जो सेनापती होता नामान त्याला परत पाठवले की मी तुला बरे करू शकत नाही, मी काय देव आहे तुला बरे करण्यासाठी? महत्वाची गोष्ट पा, इस्रायलच्या मुलीने काय म्हटलं होतं की इस्रायलामध्ये संदिष्ट आहे अलिशा, त्याच्याशी गाठ नामानाची झाली तर नक्की अलिशा संदेशा नामानाला बरे करी. परंतु राजाने नामानाला इस्रायलच्या संदेशाकडे पाठवण्याऐवजी इस्रायलच्या राजाकडे पाठवले आणि म्हणूनच इस्रायलचा राजा बोलू लागला, मी काही देव याला बरे करण्यासाठी?
हा भांडण करण्याचे, लढाई करण्याचे काहीतरी निमित्त शोधत आहे. आता या नामानाला इस्रायलच्या संदिष्टकडे जायला सांगितलं होतं, परंतु तो कोणाकडे झाला, कोणाकडे गेला? इस्रायलच्या राजाकडे. ही गोष्ट इस्रायलचा संदेष्टा अलिशा ह्याला कळाली, तेव्हा अलिशा संदेष्टाने इस्रायलच्या राजाला म्हटले की त्या नामानाला माझ्याकडे पाठव. म्हणजे इस्रायलामध्ये परमेश्वर आहे किंवा परमेश्वरचा संदेष्ट आहे हे त्याला कळेल. तेव्हा नामान आपले घोडे रथाशी या अलिशा संदेष्टाकडे आला. अलिशा संदेष्टाने त्याला सांगून पाठवले की याज्ञेचा सात वेळा भुजक्या मार, म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तू शुद्ध होशील. हालेलुया, हालेलुया. या अलिशा संदेष्टा काय म्हणतो? तुझे पोट जावे अशी तुझी इच्छा आहे ना, तुला बरे व्हायचं आहे ना, तर याज्ञेचा सात वेळा भुजक्या मार, सात वेळा अंघोळ कर, म्हणजे तू बरा होशील. ही गोष्ट जेव्हा नामानाला सांगितली तेव्हा नामानाला राग आला आणि तो आपल्या घरी गेला, परंतु तो यादे नदीत गेला नाही. तेव्हा नामानाचे जे लोक होते ते नामानाला काही सांगतात, बाबा मात्र अलिशा संदेष्टाने तुम्हाला अवघड तर काम सांगितलं नाही. नामान काय सांगतो? याज्ञेपेक्षा अबाना व परपर या नदी अधिक श्रेष्ठ नाहीत का? त्याच्यात अंघोळ करून मला शुद्ध होता येत नाही का? मग मी याज्ञेत का जाऊ? तेव्हा मात्र या नामानाचे सेवक म्हणतात, बाबा अलिशा संदेष्टाने तुम्हाला अवघड काम तर सांगितलंच नाही, याज्ञेत जाऊन सात वेळा भुजक्या मारा, अंघोळ करा, म्हणजे तुमचं शरीर पूर्वीसारखं होईल. बस एवढीच लहानशी गोष्ट तुम्हाला करायची. नामान तयार झाला आणि नामानाने जाऊन यादीर नदीमध्ये मात्र सात वेळा अंघोळ केली, तेव्हा त्याचे शरीर पूर्वीसारखे होऊन तो शुद्ध झाला, तो बरा झाला, त्याचे कोड निघून गेले, तो पूर्ण निरोगी झाला आणि पुन्हा या अलिशा संदेष्टाच्या भेटीस आला. पहिली गोष्ट, अलिशा बरा होणार व्हायचं, नामान बरा होणार होता अलिशा संदेष्टाच्या सांगण्यावरून, परंतु नामान अलिशाकडे न येता इस्रायलच्या राजाकडे गेला, म्हणून त्याला आरोग्य लाभले नाही किंवा तो बरा झाला नाही. परंतु जेव्हा तो अलिशाकडे आला तेव्हा दुसरा एक उपाय होता, याज्ञेत जाऊ, परंतु तो याज्ञेत जायला तयार नव्हता. अबना व परपर या नदीत तो जायला तयार होता, पण त्याच्यातून त्याला आरोग्य तर मिळणारच नव्हते, मिळणार होते यादीन नदीतून. आणि जेव्हा तो यादीन नदीत गेला तेव्हा तो बरा झाला. याद्वारे आपल्याला हे शिकायला मिळते की माणसाने अशा ठिकाणी जायला पाहिजे किंवा अशा गोष्टीचा स्वीकार करायला पाहिजे जे त्याच्या हिताचे आहे, जे त्याच्या आरोग्याचे आहे किंवा जे त्याच्या कल्याणाचे आहे. आणि ते ठिकाण किंवा तो उपाय अगदी प्रभू येशू आहे. प्रभू येशूच्या द्वारे आरोग्य आणि प्रभू येशूच्या द्वारेच आपली सर्व बंधने तुटू शकतात. तरी सुद्धा मनुष्य प्रभू येशूकडे वळण्याऐवजी माणसाकडे, वस्तूकडे किंवा जागतिक गोष्टीकडे आज वळत आहे, ज्याच्यामध्ये माणसाचे हित नाही, ज्याच्याद्वारे माणसाचा लाभ नाही, अशा गोष्टीच्या मागे आज मनुष्य लागलेले आहे. बायबल काय सांगते? तुम्ही परमेश्वर शरण जा, म्हणजे तुम्ही वाचाल. तुम्ही बेथलेमा जाऊ नका, बेथेला ठिकाण जाऊ नका, बेरशेबा ठिकाण जाऊ नका, गिलगला सुद्धा जाऊ नका, कारण ते खात्रीने बंदिवास होईल किंवा ते शून्यवात आहे. मात्र जे स्वतःचा बचाव करू शकत नाही ते तुम्हाला संरक्षण कसं देईल? ते तुम्हाला कसं वाचू शकेल? तर तुम्ही परमेश्वर शरण जा, तोच तुम्हाला वाचवेल. खरोखर परमेश्वरकडे आल्याने किंवा परमेश्वर मध्ये जीवन जगल्यानेच आपला लाभ किंवा आपला फायदा आहे. इतर गोष्टीद्वारे नव्हे, परंतु मनुष्य देवाकडे येण्याऐवजी इतर ठिकाणी आज भटकत आहे, इतर ठिकाणी म्हणजे इतर गोष्टीच्या मागे लागलेले आहे. आपण इथे 2:5 मध्ये पाहतो, परमेश्वर पिता म्हणतो की तुम्हाला माझ्यामध्ये असं कोणतं अन्याय आढळला की तुम्ही शून्याच्या मागे लागून शून्यच चाललेले आहे. तुम्ही माझ्या मागे येत नाही, उलट मला सोडून चाललेले आहे आणि शून्याच्या मागे लागून शून्यच चाललेले आहे. बघा, शून्य आहे, या शून्यावर तुम्ही किती पण शून्य ठेवा, एक शून्य ठेवा, 100,000 किती पण, त्याची बेरीज शून्यच आहे.
परंतु जर आपण प्रभूच्या मागे लागत आपण पण शून्यच आहोत. पण प्रभू एक आकडा आहे, प्रभू परमेश्वर आहे आणि त्याच्या मागे लागणार तर आपल्या शून्याला आपल्या झिरोला किंमत देणार. प्रभूच्या मागे लागायचंय शून्याच्या मागे लागणार तर बेरीज शून्यच आहे. पण प्रभूच्या मागे लागणार तर या जीवनाला नक्कीच किंमत येणार, नक्की महत्व येणार. प्रभू येशूच्या मागे लागा, प्रभूकडे वळा, प्रभूला स्वीकारा. आपण मत्ती 27:7 पाहतो, ज्या वेळेला मात्र प्रभूला मात्र पकडण्यात आले आणि पिलात म्हणते यहुदी लोकांना, त्यावेळी एक रीत होती की आम्ही त्यावेळेला एखाद्या गुंडाला लुटारूला मात्र सोडण्यात यायचे. अशा वेळेला मात्र तिथे बराब्बा नावाचा खूप प्रसिद्ध म्हणजे एकदम वाईट व्यक्ती मनुष्य त्या ठिकाणी होता, म्हणजे त्याचं नाव कलंकित झालं होतं, ज्यांचे त्याचे नाव खराब झाले होते, ज्याला कोणी विचारत नव्हते इतकं खराब झालेलं नाव होतं मात्र या बराब्बाचे. इतका तो वाईट मनुष्य होता, चोरी करणारा किंवा लढाई करणारा किंवा वाईट करणारा, मारामारी करणारा, चुकीच्या गोष्टी करणारा असा एक बराब्बा नावाचा एक चुकीचा एक लुटारू होता. आणि मात्र त्या ठिकाणी मात्र एका व्यक्तीला सोडण्यात यायचे आणि अशा वेळेला प्रभू येशू त्या ठिकाणी होते. प्रभूला हेव्याने पकडले होते हे बराब्बाला पिलाताला ठाऊक होते की यहुदी लोकांनी येशूला मात्र हेव्याने धरून माझ्या स्वाधीन केले. या यहुदी लोकांनी, या मुख्य याचकाने, हे पिलाताला ठाऊक होते. म्हणून त्यांनी यहुदी लोकांना म्हटले, मी तुमच्यासाठी कोणाला सोडू, येशूला की बराब्बाला? तेव्हा यहुदी लोकांनी आरोली ठोकली की आमच्यासाठी बराब्बाला सोडा आणि येशूला क्रूसावर खिला. बघा, ज्याचे नाव खराब झाले होते, ज्या बराब्बाने यहुदी लोकांचं नुकसान केलं होतं, ज्या बराब्बाने यहुदी लोकांच्या अनेक वस्तू चोरल्या होत्या, ज्या बराब्बाने अनेक लढाई केली होती, भांडण तंटा करून यहुदी लोकांच्या जीवनात अनेक समस्या उत्पन्न केल्या होत्या, यहुदी लोकांना रडवलं असणार, त्यांना त्रास दिला असेल, त्यांना मारहाण केली असेल, त्यांचा अपमान केला असेल, बऱ्याच काही गोष्टी कदाचित त्या बराब्बाने अनेकांचे जीव घेतले असेल. त्यामुळे यहुद्यातल्या यहुदी लोकांपैकी अनेक लोकांच्या घरात मृत्यू झाल्या कारणाने, अनेक आई वडील मात्र मुलं नसल्या कारणाने दुःखी असणार, तर अनेक स्त्रिया विधवा झाल्या असणार किंवा इतर अनेक घटना. म्हणजे या बराब्बामुळे यहुदी लोकांचे पुष्कळ नुकसान झाले असणार, तरी सुद्धा यहुदी लोकांनी बराब्बाला मागितले, जो त्यांचा घात करणारा होता, ज्याने त्यांचे वाईट केले होते त्याची जाणीव मागणी केली. पण ज्या येशू ख्रिस्ताने या यहुद्यातल्या अनेक लोकांना बरे केले होते, लंगड्यांना चालण्याची शक्ती, मुक्यांना बोलण्याची शक्ती, बहिरांना ऐकण्याची शक्ती दिली होती, अल्लाला पाहण्याची शक्ती दिली होती, कुष्ठला शुद्ध केले होते, बुद्धग्रस्तांना बरे केले होते, मेलेल्यांना उठविले होते, अनेक चिन्ह अनेक चमत्कार या यहुदी लोकांमध्ये केले होते, तरी सुद्धा त्याने येशूची नव्हे त्याने बराब्बाची मागणी केली. हालेलुया, हालेलुया. म्हणून मात्र बराब्बाला सोडण्यात आले आणि प्रभू येशूला वधस्तंभावर खिळण्यात आले. यहुदी लोकांनी हे पण म्हटलं होतं की येशूचे रक्त आमच्या आणि आमच्या मुलाबाळांवर असो. बघा, प्रभू येशूच्या विरुद्ध झाले, ज्या प्रभूने त्यांना आरोग्य दिले होते, त्यांच्या जीवनात चमत्कार केले होते, आणि त्याने म्हटलं याचं रक्त आमच्या आणि आमच्या मुलाबाळावर असो. म्हणजे इतके येशूचे वैरी झाले होते आणि लुटारूची मागणी केली आणि प्रभूला वधस्तंभावर खिळण्याची आरोली टोकली. प्रभूला तर क्रूसवर खिळले हे तर होणारच होत, कारण प्रभूच्या वधस्तंभाद्वारे साऱ्या मानव जातीला पापातून मुक्तता मिळणार होती. परंतु ज्या यहुदी लोकांनी प्रभूला वधस्तंभावर खिळले त्यांच्या किती संकट आले. पहिल्या शतकात 70 यहुदी लोकांवर मात्र इतर पराष्ट्रीने मात्र हल्ला केला आणि संपूर्ण यरुश्लेम तुडविले गेले, यरुश्लेम तुडविले गेले, यहुदी लोकांची हत्या झाली, यहुदी लोकांची पांगापण झाली. खरोखर प्रभूचे रक्त त्यांच्यावर पडले, त्यांचा नायनाट झाला, त्यांचा नाश झाला. पहिल्या शतकात 70 मात्र या यरुश्लेमचा नाश झाला. शत्रूंनी त्यांना मात्र घेरले आणि त्यांचा नाश केला. अनेक स्त्रिया विधवा झाले, मात्र अनेक मुलं अनाथ झाले, यहुदी लोकांची पांगापांग झाली. हे सर्व संकटे या यहुदी लोकांवर आली. हालेलुया. ज्या गोष्टीची माणसाला गरज आहे त्या गोष्टी पकडण्याऐवजी मनुष्य चुकीच्या गोष्टी पकडत आहे.
येशूची मागणी करण्याऐवजी बरब्बाची त्या लोकांनी मागणी केली. आज आपल्या लोकांमध्ये आज याच गोष्टी आहेत. प्रभूला स्वीकारण्याऐवजी आज मनुष्य जगाला स्वीकारत आहे. प्रभूच्या मार्गाचे अवलंबन करण्याऐवजी चुकीच्या मार्गाचे अवलंबन करत आहे मनुष्य. देवाच्या मार्गावर चालण्यासाठी प्रभूच्या वचनानुसार चालण्यासाठी आज मनुष्य तयार नाही. म्हणून आज माणसाच्या जीवनात संकट आहेत, समस्या आहेत आणि निराशेत अनेक प्रकारचे अडथळे मात्र कार्य करत आहे. पहिल्या 2:27-28 वचना ते काष्टस म्हणतात तू माझा बाप, पाषाणस म्हणतात तुम्हाला जन्म दिला. त्याने माझ्याकडे मुख नव्हे तर पाठ फिरविली, तरी संकट समिती म्हणतील उठ आमचा बचाव कर. तर तू आपणासाठी केलेले देव कोठे आहे? तुझ्या संकट समी ते उठून तुझा बचावतील, तुला बचावतील की काय ते पा. अरे येऊदा तुझ्या नगरेत की तुझ्या देवतांची संख्या आहे. परमेश्वर पिता म्हणतो हे लाकडाला दगडाला आपला देव म्हणतात आणि माझ्याकडे पाठ करतात. माझ्याकडे दोन नवे मुख नवे तर पाठ करतात. ते मला निवडण्याऐवजी माझ्याकडे येण्याऐवजी दगडाकडे लाकडाकडे असती वलत आहे. ते त्याला देव म्हणतात, ते लाकडाचे देव बनवतात, ते दगडाचे देव बनवतात, पण माझ्याकडे वलत नाही. खरोखर आज मनुष्य परमेश्वराकडे वळण्याऐवजी आज मनुष्य या जागतिक गोष्टीकडे वळत आहे. म्हणूनच आज माणसाचा उद्धार नाही, माणसाची जीवनात समस्या आहेत, संकट आहेत, दुःख आणि निराश आहेत, कारण तो परमेश्वरा स्वीकारत नाही. हालेलुया. बघा इर्मयामध्ये पुढे सांगते, इर्मयामध्ये 2:31 वचना ओ या पिढीच्या लोको तुम्ही परमेश्वरचे वचन लक्षात आणा. मिस्राला सुवैरा निंबीड तालुक्याचे स्थल असं झालं आहे काय? आम्ही मोकर आहो, आम्ही यापुढे आम्ही तुझकडे येणार नाही असे माझे लोक का म्हणतात? प्रभू काय म्हणतो? लोक काय सांगतात? आता आम्ही मोकले आहोत, आम्हाला वाटते तसं आम्ही करू शकतो, आम्हाला वाटते तसं आम्ही जीवन जगू शकतो, आम्ही तुझ्याकडे येणार नाही. प्रभू म्हणत माझे लोक माझ्याकडे वळायला तयार नाही. ते सांगतात आम्ही मोकले आहोत, आम्ही स्वतंत्र आहोत, आम्ही आजाद आहोत, आम्हाला हवं तसं आम्ही जीवन जगणार, आम्हाला वाटते तसं आम्ही चालणार, पण आम्ही तुझ्याकडे येणार. देवाकडे वळण्यासाठी आज मनुष्य तयार नाही, प्रभूच्या मार्गावर चालण्यासाठी तयार नाही. मनुष्य चुकीच्या गोष्टीकडे वळत चाललेला आहे. माणसाच्या मागे, वस्तूच्या मागे, मूर्तीच्या मागे मनुष्य चाललेला आहे, पण देवाकडे वळत नाही. आपण 2 इतिहास 14:15-16 वाचतो. 14 असा राजा ज्याला परमेश्वर पित्याने कुशी लोकांवर मोठा विजय प्राप्त करून दिला होता. 15:16 कडून दे पित्याने असा राजाला स्वास्थ्य दिले होते. त्याच्या कारगिदीच्या 35 वर्षापर्यंत मात्र स्वस्थता होती. लढाई भांडण कट्टण होते, म्हणजे जसं की शांतीचे वातावरण, सुखी संपन्नाचे वातावरण होते. परंतु 16 हाच असा राजा, हा असा राजा कारगिदीच्या 36 राज्याच्या 36 त्याने बेनाद राजा बरोबर करार केला. परमेश्वर पित्याच्या मंदिरातले पात्रे किंवा धन संपत्ती त्याने बेनाद राजाला दिली. परमेश्वराचा साथ सोडून तो माणसाच्या मागे लागला. त्याने हा विचार केला नाही की कुशी लोकांची इतकी मोठी सेना असून सुद्धा परमेश्वराने मला वाचवले होते, संरक्षण दिले होते, मग आता तुम्हाला वाचवणार नाही का की मी माणसाची संगत पकडू? हा विचार असा राजाने केला नाही, तर मात्र तो माणसाच्या मागे लागला. म्हणून परमेश्वर पित्याने आपल्या संदिष्टाला त्याच्याकडे पाठवले आणि या संदिष्टाने असं राजाला म्हटले की कुशी लोकांची इतकी मोठी सेना असूनही देवाने तुला विजय दिला होता, मग आता तू देऊ शकत नाही का की तू बेनादावर भरोसा ठेवला? म्हणून तुझ्या मागे लढाया लागतील. आणि खरोखर असं राजाच्या मागे लढाया लागल्या. सध्या शेवटी असं राजाच्या पायाला एक जखम झाली, एक रोग झाला आणि रोग इतकं वाढला की तो भरपूर आजारी पडला. आणि बायबल सांगते त्या 2 इतिहास 16:12 वचना तो परमेश्वर शरण न जाता वैद्या शरण गेला. आणि 13 वचना दिले की तो आपल्या पितराजवळ जाऊन निजला, म्हणजे मरण पावला. हालेलुया. बायबल सांगते तो परमेश्वरला शरण न जाता वैद्याला, डॉक्टरला शरण गेला आणि डायरेक्ट पोचला, म्हणजे मरण पावला. जर त्यावेळेला तो परमेश्वर शरण आला असता तर तो खात्रीने वाचला असता.
पण देवाकडे तरी इतका आजारी पडला तरी तो देवाकडे वळला नाही आणि सतीशेवटी मात्र तो मृत्यू पावला. आपल्या जीवनात पहिलं महत्वाचं स्थान आहे परमेश्वर. आज मनुष्य परमेश्वराकडे वळण्याऐवजी देवाचा धावा करण्याऐवजी प्रभूचा स्वीकार करण्याऐवजी आज इतर ठिकाणी भटकत आहे, इतर गोष्टीच्या मागे लागलेले आहे पण प्रभूच्या मागे लागत नाही, प्रभूच्या वचनानुसार जीवन जगत नाही. म्हणून आज माणसाचा उद्धार नाही, म्हणून आज माणसाची उन्नती नाही किंवा म्हणून आज माणसाची प्रगती मिळत नाही. प्रभूच्या मागे आपल्याला लागायचं आहे, प्रभूच्या वचनानुसार नियमानुसार आपल्याला चालायचंय. बघा बायबल आपल्याला काय सांगते, होशेया पुस्तकामध्ये 7:10-11 वचनापर्यंत इस्रायलचा जो भूषण तो त्यांच्या समक्ष त्यांच्या विरुद्ध साक्षी देतो. वचन काय सांगते, साक्षी देत इतके असूनही परमेश्वर त्यांचा देव याचकडे ते वळले नाही, त्याला शरण आले नाही. एप्रेम एखाद्या खुल्या निर्बुद्ध पारव्यासारखं आहे, ते मिस्राला हाक मारतात, अशुराकडे धाव घेतात. बायबल काय सांगते, इतके होऊन सुद्धा हे लोक परमेश्वराला शरण येत नाही, परमेश्वराचा दावा करत नाही, ते मिस्राकडे आणि अशुराकडे धाव घेतात. प्रभू म्हणतो या लोकांच्या जीवनात इतकी संकट आली तरी सुद्धा माझ्याकडे वळत नाही, तरी ते मिस्राकडे धाव घेतात आणि अशुराकडे धाव घेतात, त्यांना हाक मारतात पण मला हाक मारत नाही. प्रभू म्हणतो तुम्ही इतकी परिस्थिती कठीण येऊन सुद्धा तुमच्या जीवनात संकट आल्या दुःख आल्या आता तरी माझ्याकडे वळा, आता तरी मला शरण या, आता तरी माझा दावा करा, पण तरी पण नाही. तरी तुम्ही माणसाच्याच मागे लागता, तरी तुम्ही वस्तूच्याच मागे लागता, माझ्याकडे यायला तयारच होत नाही. पुढे वचन सांगते की मात्र वचन सांगते येशयामध्ये 8:19 वचना, त्या ठिकाणी परमेश्वर काय म्हणतो का, ते तुम्हास म्हणतील भूत वैद्यास व छाचू करणाऱ्या मांत्रिकास विचारावास जा. तेव्हा म्हणा की लोकांनी आपल्या देवाला विचारू नये का, जिवंत करता मिळेल्यास विचारावे काय. वचन सांगते की लोक तुम्हाला सांगतील तुम्ही कोणत्या ठिकाणी जा, भूत वैद्य म्हणजे असं की बघा तुम्ही अशा ठिकाणी जा छाचू करणारे, एखाद्या तांत्रिकाकडे जा, एखाद्या मांत्रिकाकडे जा, एखाद्या ज्योतिषाकडे जा, एखाद्या बाबाकडे जा, अमुक व्यक्तीकडे जा. तर बायबल सांगते त्या व्यक्तीकडे जाण्याऐवजी तुम्हाला परमेश्वराकडे जाता येत नाही का, जीविता करता मृताला विचारावे का, तुम्ही जिवंत म्हणून तुम्ही मृताकडे जाता का. छाचू करणारे तांत्रिक मांत्रिक हे जरूर काही मेलेले आहेत, ते मेलेले आहेत, तुम्ही जिवंत आहे आणि मेलेले तुम्हाला उत्तर देऊ शकतात का, मेलेले तुम्हाला तुमचा प्राण वाचू शकतात का, मेलेले तुमच्या जीवनात चमत्कार करू शकतात का, नाही. जीविता करता मेलेल्यास विचारावे का परमेश्वर म्हणत नाही का की तुम्ही परमेश्वर सोडून इतर ठिकाणी जावे, परमेश्वरला शरण या, तोच तुम्हाला वाचवील, तोच तुम्हाला बरे करील, तोच तुमची बंधने तोडेल. देवाशिवाय इतर ठिकाणी भटकू नका, इतर ठिकाणी जाऊ नका म्हणून बायबल सांगते. पुढे सांगते वचन सांगते येशा 30:1-7 वचनापर्यंत, तुम्ही नंतर ते वाचू शकता. त्याही ठिकाणी असं म्हणण्यात आले येशा 30:1-7, परमेश्वर पिता म्हणतो हे उद्धारासाठी आश्रयासाठी फारूकडे आणि मिस्राकडे धाव घेतात, ते माझ्याकडे येत नाही, ते मिस्रावर अवलंबून राहतात, फारूकडे ते धाव घेतात, ते अशा लोकांकडे भेटी जातात, अशा लोकांकडे आपलं दान घेऊन जातात ज्यापासून काही लाभ नाही किंवा ज्यापासून ते स्वतःला वाचू शकत नाही. देवपिता म्हणतो तुम्ही अशा लोकांकडे धाव घेता किंवा अशा ठिकाणी तुम्ही दानधर्म करता ज्या ठिकाणातून तुमचा लाभ किंवा तुमचा फायदा नाही, अशा फारावर तुम्ही अवलंबून राहता, अशा मिसरी लोकांवर तुम्ही अवलंबून राहता ज्याच्याद्वारे तुमचा फायदा नाही. तुम्ही माझ्याकडे येत नाही, तुम्ही माझा दावा करत नाही, तुम्ही माणसाकडे धावता. मनुष्य कधी आपला उद्धार करू शकत नाही, मनुष्य आपली कधीच तारण करू शकत नाही. माणसाच्या मागे लागू नका, प्रभू येशूच्या मागे लागा, तोच आपला उद्धारक आहे, तोच आपला तारण करताय, तोच आपल्या जीवनात आपल्याला सर्व गोष्टी देण्यासाठी समर्थ आहे, तोच आपली बंधने तोडण्यासाठी आपले मार्ग मोकळे करण्यासाठी तयार आहे, फक्त प्रभू येशू ख्रिस्त.
म्हणून तुम्ही प्रभू येशूचा दावा करा, प्रभू येशूला शरण या. तो उद्धार करता आहे, तो तारणार आहे, तो उन्नती आणि तो प्रगती करणारा परमेश्वर आहे, आपले सर्व मार्ग मोकळे करणारा परमेश्वर पिता आहे, आपल्या सर्व समस्येतून निराशातून आणि संकटातून मुक्त करणारा मात्र एकच आहे प्रभू येशू. म्हणून प्रभूच्या मागे लागा, इतर गोष्टीच्या मागे लागू नका, इतर वस्तूच्या सुद्धा मागे लागू नका, प्रभू येशूला शरण या. तोच तुम्हाला वाचवेल, तोच तुमचा बचाव करेल आणि तोच तुमची सर्व बंधने पूर्ण रीतीने तोडून टाकेल. पुढे सांगते यिर्मयाह 2 अध्यायामध्ये 11 ते 13 वचनात, जे देवाच नव्यात असले देव तरी कोणा राष्ट्राने बदलिले काय, तरी पण माझ्या लोकांनी आपल्या वैभवाचा मोबदला जिच्या हितने अशा गोष्टीशी केला आहे. या आकाशा हे पाहून भयचकित हो, थरथर का, सूक्ष्म होऊन जा असे परमेश्वर म्हणतो. कारण माझ्या लोकांनी दुहेरी दुष्कर्म केले, मी जो जिवंत पाण्याचा झाला त्या मला त्यांनी सोडिले आणि ज्यात पाणी राहणार नाही असे कुठे होत आपणासाठी खोदून तयार केले. वचन काय सांगते, परमेश्वर पिता म्हणतो, माझे लोक ज्याच्यामध्ये हित नाही अशा गोष्टीच्या मागे लागलेले आहे, ज्याच्याद्वारे त्यांचे कल्याण होऊ शकत नाही, ज्याच्याद्वारे त्यांची उन्नती होऊ शकत नाही अशाच्या मागे माझे लोक लागलेले आहेत. माझ्या लोकांनी दुहेरी दुष्कर्म केलेले आहे, मी जो जिवंत पाण्याचा झरा त्या मला सोडून ज्या पाणी राहणार नाही असे कुटके होत स्वतःसाठी खोदून तयार केलेले आहे. प्रभू म्हणतो, तुम्ही अशा गोष्टीची तयारी केलंय ज्याच्याद्वारे तुमचा उद्धार होऊ शकत नाही, ज्याच्याद्वारे तुमचे कारण नाही अशा गोष्टीची. कुठक्या होदामध्ये किती पाणी होता, पाणी राहणार नाही, पाणी वाहून जाते. होदामध्ये बघा, जर ते होत चांगले बांधकामाचं चांगले तर त्याच्यात भरपूर पाणी राहणार, व्यवस्थित मात्र त्या होदामध्ये पाणी राहणार. पण ते होत जर कुटक असणार तर पाणी वाहून जाणार. एखादं मटकच पहा, एखादं मातीचं मटकं जर ते फुटलेलं आहे, पाणी होता, पाणी वाहून जाणार. आज मनुष्याने अशा फुटक्या ओदाची किंवा फुटक्या मटक्याची तयारी केली ज्याच्या सुखने शांती आनंद समाधान राहू शकत नाही, कारण ते फुटलेले सर्व निघून जात आहे. प्रभू म्हणतो, मी जिवंत पाण्याचा झरा जो सतत वाहत राहतो, जो सतत मला आनंद शांती जीवन सुख संपन्न देत असतो, पण तुम्ही माझ्याकडे वलाव्यास तयार नाही. तुम्ही अशा गोष्टीच्या मागे लागलेले आहे ज्याच्यामध्ये तुमचं हित नाही, ज्याच्यामध्ये तुमचं कल्याण नाही, ज्याच्या तुमची उन्नती नाही, ज्याच्या तुमची प्रगती नाही अशाच्या मागे तुम्ही लागत आहात. लक्षात ठेवा, अशा गोष्टीच्या मागे लागू नका. आपण जिवंत देवाला स्वीकारलेलं आहे, प्रभू येशूची ओळख आपल्याला झालेली आहे, तर प्रभू येशूकडे वला, प्रभूला शरण या. वचन संदेश 9:13, तथापि लोक आपले ताडण करणाऱ्या कडे फिरत नाही, सेनाधीश परमेश्वरा शरण जात नाही. बायबल सांगते, तथापि लोक परमेश्वराकडे वळतच नाही, परमेश्वराचा मार्ग स्वीकारत नाही. मनुष्य भक्कत चाललेला आहे, चुकीच्या गोष्टीकडे वळत चाललेला आहे, देवापासून दुरावत चाललेला आहे आणि पापमय जीवनामध्ये आपले जीवन घालवत आहे. तर जगती गोष्टीकडे न होता आपल्या परमेश्वराकडे वळायचं, जो आपला उद्धार करतोय, ज्याच्याद्वारे आपलं कारण आहे, ज्याच्याद्वारे आपली उन्नती आहे, ज्याच्याद्वारे आपली प्रगती आहे, त्या परमेश्वराकडे वळा. म्हणून बायबल सांगते, इतर ठिकाणी जाऊ नका, ना तुमचा उद्धार होणार ना तुमचे तारण होणार. ते ठिकाण स्वतःचा बचाव करू शकत नाही, तो तुम्हाला काय वाचवेल? तर तुम्ही परमेश्वराकडे वळा, तोच आपल्याला वाचविणारा परमेश्वर आहे, तोच आपला उद्धारक परमेश्वर आहे, आपली उन्नती करणारा, प्रगती करणारा, आपली बंधने तोडणारा, आपले मार्ग मोकळे करणारा फक्त प्रभू येशू. म्हणून प्रभूच्या मागे लागा. जीवनात संकट आहे, समस्या आहे, निराश दुःख आहे, पीडा आहे, प्रभू येशूकडे प्रार्थना करा. सर्व मार्ग तुमचे मोकळे होतील, सर्व बंधन तुमचे तुटले जातील. तुम्हाला जे हवं ते सर्व काही मात्र प्रभू येशू देणार. सर्व बंधने तुमची तुटली जाणार, तर आपला प्रभू येशू जिवंत परमेश्वर आहे. आपल्या जीवनात आपल्याला सर्व काही देण्यासाठी पूर्ण रीतीने समर्थ आहे प्रभू येशू ख्रिस्त. विश्वास ठेवा, विश्वासाने प्रार्थना करा, तो आपल्याला कधीच निराश करणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.